जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आहे ना म्हशियालाच्या पानाच्या वड्या आणि तेऱ्याच्या पानाच्या वड्या बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो, माझ्या चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आज तुम्ही म्हणता आज टकला दिसत हो, तर टक्कल करायचं कारण काय नाही असं केलंय. तर चला काय नाही विशेष आवडा. तर आता मग तुम्हाला दाखवतो पाना. आपण त्या दिवशी आणलेले रानातून पाना, त्याचा काय त्याची बनवले नव्हते, मग त्या 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवले आणि आता आपण त्याच्या वड्या बनवणार आहे. ह्या बघा मित्रांनो, ह्या आहे तेऱ्याची पाना आणि ह्या आहे म्हशियालाची पाना. काही बारीक काही आहे जरा वड्या बनवण्यासारखी आहे काही. तर आता ह्या पाना आधी आपण धुवून घ्या. तेऱ्याची पानं आळूच्याच पानांसारखी राहतात, थोडीशी वेगळी राहतात, फक्त आळूच्या मटमटणी राहतात. त्याच मागचं दांडे कापायला लागतील. या तेऱ्याची पानं झाल्या धुवून बरं का. आता ह्या म्हशियालाची पानं धुवायचं काम चाललंय. अशी पानं लागतात, अशी मटमटांनी पानं लागतात का वड्या. ह्या म्हशियालाची पानं नाव कशावरनं पडलंय मला काय माहीत नाही बरं का, म्हशवेल. पण तुमच्या इकडे हे पान आणलं काय सांगता, कमेंट करून सांगा. आमच्या इकडे तर म्हशियालाची पानच सांगता, तुमच्या इकडे काय सांगता हो कमेंट करून सांगा मला. आणि ह्या तेऱ्याची पानं मित्रांनो, पानं आपली धुवून झाल्यावर का हे बघा, हे मागचं असं देठ आहे का ते नीट कापून घ्या. ही शिरपण अशी टेचून घ्या जेणेकरून वडी बनवताना रोल बनवताना तो व्यवस्थित रोल होतो. तर असं आहे ना, सगळे पानांचं देठ आपण आता कापून घ्या. दोन्ही पानांचा आता देठ कापून झाला. इकडं बघा बेसन पीठ घेतलंय, हळद टाकवली, उलशी ही, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला नाही का टाक, जिरा, कांदा लसूण मसाला, मीठ आणि थोडासा मीठ टाकू नंतर मिक्स. पुरण का थोडा पेन काढून लागेल, पुरण पाना बारीकच लागल्यावर येते. मित्रांनो बघा, आता पीठ व्यवस्थित असा मिक्स करायचं काम चाललंय. मित्रांनो,
चला आता आपण वड्या बनवायला सुरुवात केली आहे. आपण आधी म्हशीलाची पानं घेतल्या, त्याच्या वड्या आधी बनवणार आहे. त्या झाल्या का मग तेऱ्याच्या पानांची बनवणार आहे. तर मित्रांनो, म्हशीलाची पानं ज्याला ओळखू आता, ज्याला माहीत त्यांनाच त्याच्या वड्या बनवा. नाहीतर अशी पानं बरेचशी जर तुम्ही बघितली, अशी पानं बरेचशी जंगलात किंवा रस्त्याच्या कडांना सुद्धा दिसतात. तर ह्या सगळीच काय अशी पानं दिसणारी म्हशीलाची पानं नसता. तर त्याच्यामुळं ज्याला माहीत आहे त्यांनाच बनवा. कारण मागचे आपण व्हिडिओमध्ये ह्या पानं कुठून आणलेली, कशी आणलेली त्या दाखवलेलं आहे, आणि त्या कशी ओळखायची त्या पण सांगितलेलं आहे. तर नक्की तो मागचा पण व्हिडिओ बघा, आणि ज्याला माहीत आहे त्यांनीच बनवा, ज्याला माहीत नाही त्यांनी बनवू नका. तुमच्या इकडे हे पानांना काय सांगता मग त्याही कमेंट करून सांगा. तुम्ही याच्या वड्या बनवता का नाही त्याही सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम मस्त वड्या लागत्या. आपण दरवर्षी हे पानांच्या वड्या खातो, कारण दरवर्षी माझ्या आणतो पानं, आणि दरवर्षी आपण हे पानांच्या वड्या खात असतो. तर मस्त म्हणजे आपले जे आळूची पानं असतात त्या आळूच्या पानांपेक्षा टेस्टी वड्या लागतात हे म्हशीवेलांच्या किंवा हे तेऱ्याच्या पानांच्या. तर बघा इकडं आता एक वडी होईल इतकी पानं लावल्या आपण, आणि पीक पण व्यवस्थित लावून तो आता रोल बनवून घ्या. आणि रोल झाला का नंतर मग परत अजून इकडे अखंड दोन होतील, दोन दोन एक दोन तीन रोल होतील याचे. आपला पहिला रोल तयार झालाय. आता दुसरा रोल बनवायचा आहे. तर मित्रांनो, आता सगळे पानांचा असा रोल बनवून घ्या. हे आवडे पानांचा अजून दोन तीन रोल होतील असं पीठ लावून व्यवस्थित हे पहिले रोल सारखा असं रोल बनवून घेणार आहे आपण. दुसरा रोल झाला आपला तयार. मित्रांनो बघा, म्हशीलाच्या पानांचं वड्यांचं रोल इथं चार झाला, आणि इकडं हा पाचवा आता शेवटचा. आता हा झाला, आपण घेणार आहे तेऱ्याची पानं. तर बघा मोठा होत मठ्ठनली पाना मित्रांनो, त्याच्यामुळं चांगला मठ्ठा रोल होणार आहे याचा. पाच झाला याचा रोल तयार, भरपूर अशा याच्या वड्या होणार. हे तेऱ्याचे पानांचे बनवू आपण आता रोल. तेऱ्याचे पानं एक दोनच मठ्ठनल्या, बाकीची जरा बारीक बारीकच आहे. ह्या आळूची पानं नाही बरं का? नाही तर तुम्ही म्हणशान ह्या आळूचीच पानं काय, ह्या आळू सारखी दिसतात पण हा आळूची पानं नाही, ह्या तेऱ्याची पानं. आणि याच्यासारखीच रुखाळूची पानं असतात, म्हणजे थोडीशी वेगळी असतात. त्या काय आपल्याला त्या दिवशी मिळाली नाही. आपण एखाद दिवस परत आहे ना गेलो का रुखाळूची पानं, खास करून रुखाळूची पानं आणायला जाणार आहे. तर मग त्यावेळेस मग तुम्हाला दाखविनच मिळाली तर. पण ह्या आळूची पानं नाही, नाही तर तुम्ही म्हणशान ह्या आळूची पानांच्या वड्या बनवतो काय.
गोल आहेत साहेब, आवळ्याच्या पाण्याचेच गोळे असतात. बघा तेहऱ्याच्या पानाचा हा एक रोल झालाय तयार, आणि अजून एक एक दोन होतील अजून बोलते किंवा एकच बनू. मित्रांनो बघा ह्या पानाले पातळ राहतात त्याच्यामुळे ना लगेच फाटतात हे बघा. आणि तशी आळूची पानं आहे ना, आळूची पानं थोडीशी जाड राहतात ना त्याच्यामुळे त्या काही अशी फाटता नाही. ह्या लय नाजूक पानं आणि याच्यापेक्षाही नाजूक त्या रुखाळूची पानं राहत. हात नाही लावत याला फाटून. मित्रांनो बघा तेहऱ्याच्या पानांचं फक्त हे दोन रोला आणि ह्या मशियालांच्या पानांचा रोला. मित्रांनो आता वड्या आपल्याला शिजायला घालायच्या, तर कुकर घातलाय, कुकरमध्ये थोडासा पाणी आणि त्याच्यात एक अर्धा लिंबू कापून टाकलाय. आता ह्या वड्या त्याच्यात ठेवू, एक एक झाकण लावून वड्या ठेवू आणि नंतर शिजवून घेऊ. ते ध्यानात असू दे बरं का, मशियाला चिंता ह्याची रुख तेहऱ्याची पानं ते या तेहऱ्याची आहे ना हेच घाल ना. त्याच्यात ती मठ्ठी मशियालाची आणि हे तेहऱ्याची मग ते दिसतानाच दिसते मग पानं तेवढं पातळ हे कडक पानं. आता ठेव गॅस व शिज. किती वेळ एक 20-21 मिनिट आहे ना आपण शिजाय ठेवणार आहे आणि शिजल्यानंतर मग काढला का मग तुम्हाला दाखवीनच. मित्रांनो आपल्या वड्या शिजल्या बरं का, हे बघा झाकण उचकलंय आणि मस्त शिजल्या हे बघा. आता अशा कापून घ्याव, अशा मस्तपैकी कापून घ्याव आणि त्याच्यानंतर मग आपण कढईमध्ये तळून घेणार आहे. कवड्या भारी दिसते बघा ना, तळायच्या आधीच आता तोंडाला पाणी सुटलंय. मित्रांनो बघा ही म्हशियालाच्या पानाची वडी आहे, ह्या कापलेल्या वड्या, आणि ह्या तेहऱ्याच्या पानाच्या वड्या. हे बघा थोडासा फरक आहे फक्त. तर ह्या दोनच वड्या आपण तळणार आहे आता, बाकीच्या आहे का नंतर तळणार आहे, कारण आपल्याकडं खेकडीचा कालवण तसाच आहे सकाळी बनवलेला, त्या कालवण बराच आहे. गिरद्या खेकडी, गिरद्या खेकडी आणि बटाटा, तर त्याच्यामुळं कालवण बराच आहे आणि ह्या वड्या पण भरपूर होतील. त्याच्यामुळे सध्या आपण ह्या आवड्या दोनच वड्या तळणार आहे, ह्या बाकीच्या ठेवून देणार आहे. मित्रांनो त्याला आपण ठेवलाय ताप आहे कढईत, त्याला तापलाय बरं का. पहिल्यांदा आपण मशियालाच्या वड्या तळणार आहे आणि नंतर मग तेहऱ्याच्या पानांच्या.
मित्रांनो, वाड्या आपल्या झाल्या तळून. ह्या ह्या आपल्या म्हशियालाच्या पानांच्या वड्या आणि ह्या ह्या तेऱ्याच्या पानांच्या वड्या. तर आता वड्या खायले या तुम्ही, वड्या खायले या आता. एक नंबर मस्त. ही म्हशियालाच्या पानाची वडी ही एक नंबर झाली. तेऱ्याच्या पानाची आता खातो बर का. हे पण मस्त. तर तुमच्या इकडे जर ह्या पाना मिळता होईल तर हे नक्की वड्या करून खा. एक नंबर वड्या लागता. तर मित्रांनो, आता आम्ही बसणार आहे जेवाय. तर जेवाय या. आणि माझे चॅनल नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सलाम. तर मग मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार.